गुड मॉर्निंग. मागच्या प्रस्तुतीमध्ये आपण वेनिस हा पाठ अभ्यासत होतो. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की लेखक रेल्वेमधून उतरल्यानंतर काही बाहेर बघितल्यानंतर त्याला पूर्ण रस्ते दिसलेत नाही, तर पुढे समोरच कालवा दिसला. आणि तर आपल्याकडे कसं रिक्षा असतात, टॅक्सी असतात, तसं तिथे टॅक्सी नव्हत्या तर लॉन्चेस होत्या आणि बोटी होत्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एका बोटीचं 250 लिरांचं तिकीट काढलं आणि ती बोट 200 लोकांना घेऊन जवळजवळ निघाली होती. इथपर्यंत आपण बघितलं होतं. हे वातावरण अतिशय प्रसन्न होतं. आणि हे वातावरण कसं होतं रे, एकदम लेखक असं म्हणतात की हे वातावरण खूप प्रसन्न असं होतं. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जाय करत होते. आणि ह्या कालव्यावर हा खूप मोठा असा कालवा होता. या कालव्यावरती प्रवाशांची ये जा अशी सतत चालूच होती. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. आणि जशी काही हायवेवरती म्हणजे रस्त्यावरती मोठा मोठा हायवे असतो, रस्त्याचा मोठा हायवे असतो, त्या हायवेवरती काय असतात तर खूप गाड्या चालत असतात एका वेळेला, तशाच प्रकारे तिथे बोटी पाण्यामध्ये कालव्यावरती भरपूर साऱ्या बोटी चालत होत्या. वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे मोठ्यासारख्या असतात किंवा मोठ्या लॉन्चेस असतात, जहाज असतात, मोठी बोटी असतात, म्हणजे असे वेगवेगळ्या नावा तिथून कालव्यातून चालल्या होत्या. हवेत गारवा होता आणि तिथलं वातावरण हवा कशी होती, थंड हवा होती. वाऱ्यात उत्साह होता आणि हवेमध्ये उत्साह होता, प्रसन्नता होती. मनात संगीत होते आणि मनामध्ये संगीत गुणगुणायला येत होत. आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. आणि जणू काही समोर पसरलेलं जे पाणी होत त्या पाण्यामध्ये तारुण्य होतं. तारुण्य म्हणजे जवानी होती असं लेखकाने त्याला त्या वेनिस शहराला संबोधलेलं आहे. पुढे लेखक सांगतो आपल्याला, रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरेच होते. बघा, लेखक रोम मध्ये फिरत रोमला गेलेला असताना त्याला एक इटालियन लेखक भेटला होता. आणि तो इटालियन लेखक लेखकाला म्हटला होता, आपल्या लेखकाला म्हटला होता, काय म्हटला होता ते खरंच होतं. मग काय म्हटला होता रे, तर बघा, व्हेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. व्हेनिस हे असं एकच शहर आहे की त्या शहराचं वर्णन आपण करूच शकत नाही, आपल्याला करताच येणार नाही. तर कधी आपल्याला कसं समजेल मग व्हेनिस शहर, तर प्रत्यक्षात आपल्याला तिथं गेलं पाहिजे. बघा पुढे सांगतो लेखक, तिथं प्रत्यक्षात गेलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय ते समजेल. आणि आपण तिथे गेलं पाहिजे, तिथे राहिलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे, आणि तरच आपल्याला व्हेनिस शहर म्हणजे काय आहे हे आपल्याला समजेल असं लेखक म्हणतोय. म्हणजे असं लेखकाला कोणी सांगितलं होतं, तर इटालियन लेखकाने सांगितलं होतं. पुढे बघूया, पुढे बघा लेखक का सांगतोय. कारण हे कारण का असं का कारण आहे त्याला, तर कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे. कारण की पाण्यामध्ये असणारं हे जगातलं एकमेव असं शहर व्हेनिस हे आहे. ज्या शहरात एकही मोटार नाही आणि ज्या त्या शहरामध्ये एकही मोटार नाही, गाड्या नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीसही नाही. म्हणजे आपल्याकडे कसा ट्रॅफिक हवालदार असतो तसं वाहतूक नियंत्रण करणारा ट्रॅफिक हवालदार सुद्धा तिथे नाहीये. ट्रॅफिक लाईट्स नाही आहेत, म्हणजे सिग्नल असतात आपल्याकडे, तसे तिथे सिग्नल सुद्धा नाही आहेत. आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही असं हे जगातले एकमेव शहर. आणि बघा, आपल्याकडे खूप गर्दी असते ट्रेनमध्ये उतरल्यानंतर, किती धक्काबुक्की होत असते रस्त्याला, चालताना धक्काबुक्की होत असते, तसं तिथे धक्काबुक्की करणारे सुद्धा नाही आहेत. असं हे जगातलं एकमेव शहर आहे. असं हे जगामध्ये संपूर्ण जगामध्ये असलेलं एकमेव शहर आहे. कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. कारण का असं का आहे रे तिथे, कारण ह्या शहराला खऱ्या अर्थाने आतमध्ये सुद्धा रस्तेच नाही आहेत. हायत ते कालवे फक्त कालवे. आणि हायत ते काय, फक्त कालवे आणि कालवे. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तरी आपल्याला बोटीने जावं लागतं. आणि त्यांना जोडणारे पूल, आणि त्यांना जोडणारे काय आहे तर पूल, असे पूल या ठिकाणी जोडणारे असे पूल आहे. आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल. आणि जणू काही आपल्या आईच्या गळ्यामध्ये मुला लहान मूल आई हा गळ्यामध्ये हात टाकत तसे हे पूल एकमेकाला जॉईन केलेले असतात, जोडलेले आहे. लाडी प्रेमळ
लाडित प्रेम प्रेमाने लहान मुल एखाद्या आपल्या आईच्या गळ्यामध्ये हात टाकतं तसं हे पूल सुद्धा बांधलेले आहे. हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच, म्हणजे हा गाव म्हणजे मोठं शहर नाहीच, लेखक म्हणतो हे शहर नव्हेच तर अनेक छोट्या बेटांचा एक पुंजका आहे. तर काय तर अनेक छोट्या छोट्या बेटांचा एक पुंजका आहे. अनेक छोट्या छोट्या बेटांचा एक पुंजकाच आहे. चार पाच बेट मिळून एक पुंजका तयार झालेला आहे. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या मानकांच्या ढिगाऱ्यासारखा हा लांबून दिसतो. आणि निळ्या मखमली सागरावर म्हणजे समुद्राचं पाणी कसं आहे, त्या कालव्याचं पाणी कसं आहे, एकदम निळे सार पाणी आहे. आणि निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या मानकांच्या ढिगाऱ्यासारखा म्हणजे मोठा समुद्र आहे. हा समुद्र आहे आणि ह्या समुद्रावरती दोन काही हिरे मानके टाकलेले आहेत असं ते शहर दिसत आहे. ढिगाऱ्यासारखा लांबून दिसतो आहे. मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके मधूनच काय दिसतं, चर्च किंवा जुना राजवाडा यांची मोठमोठी अशी टोके बाहेर निघालेली दिसतात, आभाळात घुसलेली दिसतात. ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या चार खुर्चीच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री. बघा ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावरती म्हणजे बीचवरती, तर काय असतं बीच वरती काय असतं नाही तर चार खुर्च्यांच्या मध्ये टेबल. बघा चार खुर्च्या असतात, चार खुर्च्या आणि चार खुर्च्यांच्या मध्ये एक टेबल असा टेबल, त्यावर रंगीबेरंगी छत्री आणि त्याच्यावरती जशी रंगीबेरंगी छत्री रंगीबेरंगी छत्री आणि त्याच्यावर साईडला चार खुर्च्यामध्ये एक टेबल असं ते प्रचंड रंगीबेरंगी छत्री. या खुर्च्यांवर बसून कॉपी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकाराच्या आणि अनंत प्रकारांचे उतारू वाहून नेणाऱ्या नावांची ये जा पाहत बसायची. आणि लेखक काय लेखक म्हणजे तिथे लोक अशी होती की लोक काय करायची तर त्या खुर्च्यांवरती बसून बीचवरती बसून कॉफी पीत, चहा कॉफी पीत, समोरून येणारे प्रवासी, इकडून जाणारे प्रवासी यांची मजा किंवा यांची ये जा हे पाहत बसण्याची मजा काही वेगळीच होती. तीच गंमत या नावातून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते आणि हीच गंमत त्या नावामधून येणारी लोक जी होती त्यांना सुद्धा हीच गंमत पाहायला मिळते. म्हणजे तिथे काही लोक बसलेली आहेत ही गंमत त्यांना सुद्धा पाहायला मिळते. डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी संत शांत चित्रविचित्र प्रवाशांच्याकडे पाहत पुढे सरकायची. बघा डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी संत शांत चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे सरकायची. आणि त्या ह्याच्यावरती जी बोट असते, बोटच्या पुढे जी डेक असते त्याच्यावरती येऊन पुढे येणारे जे प्रवासी ह्या प्रवाशांकडे पुढे सरकायचे, बघत पुढे सरकायचे. हे शहर निरुद्योगासाठीच आहे यात शंका नाही. आणि लेखक काय म्हणतोय, हे जे शहर आहे हे शहर उद्योगधंद्यांसाठी नाही आहे तर निरुद्योगांसाठीच आहे यात काही शंका नाही. कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई गर्दी नसते. कारण का तर इथे येणारे जे प्रवासी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची घाई नसते. आपल्या बघा कुठेही जायचं असेल तर आपल्याला घाई असेल, पण तिथे येणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची येण्याची घाई नसते आणि जाण्याची सुद्धा घाई नसते. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर सर्वस्वी अलिप्त आहे. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशी वेगवेगळी शहर आहे, त्या शहरामध्ये खूप धावपळ असते. तर ह्या धावपळीपेक्षा अगदी अलिप्त असलेलं एक शहर ते म्हणजे कोणतं आहे तर व्हेनिस हे शहर आहे. म्हणजे ह्या धावपळ हे शहर ही जी शहरं आहेत न्यूयॉर्क, हाँगकाँग वगैरे शहरं जी आहेत ह्या शहरामध्ये खूप धावपळ आहे, पण व्हेनिस या शहरामध्ये अजिबात धावपळ नाहीये. म्हणून लेखक म्हणतोय हे सर्वस्वी अलिप्त असं शहर आहे. पुढे बघा, पुढे लेखक काय म्हणतोय, व्हेनिसचे रस्ते म्हणजे पान रस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनी एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला. बघा आता लेखकाने आपल्याला एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. बघा व्हेनिस मध्ये रस्तेच नाहीयेत, म्हणजे रस्ते म्हणजे पाण्याचे रस्ते आहेत हे माहिती नसलेला याची कल्पना नसलेला एक मुनी म्हणजे एक व्यक्ती एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला. व्हेनिसला लंडनवरून व्हेनिस या शहरामध्ये विमानाने आला. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली, व्हेनिस मध्ये पूर आला आहे. मग रस्ते विमानातून उतरल्यानंतर समोर बघितल्यानंतर सर्व पाणीच पाणी बघितल्यानंतर
त्याने आपला जो मालक होता लंडन मध्ये त्या लंडन मधल्या मालकाला त्याने तार केली. तार म्हणजे पत्राचा एक प्रकार आहे. मग ही तार केली काय काय तार केली तर व्हेनिस मध्ये काय झालेलं आहे तर पूर आलेला आहे म्हणजे बाढ आली. बाढ आ गई है व्हेनिस में. क्या हो गए बाढ आ गई है. सगळे रस्ते पाण्याने तुडुंब आहे. परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा. बघा त्यांनी पुढे काय सांगितलं त्या माणसाने काय सांगितलं त्याच्या मालकाला की मी पुन्हा वापस येऊ का पाणी कमी होण्याची वाट बघू हे मला तुम्ही सांगा असं तो माणूस त्याच्या मालकाला सांगत आहे विचारत आहे तार करून म्हणजे पत्राचा एक प्रकार आहे तार. तो विचार तो त्या आपल्या मालकाला विचारत आहे म्हणजे एक असं एक व्हेनिस शहराबद्दल असलेले एक्झाम्पल म्हणजे तिथे काही रस्तेच नव्हते तर तिथे काय होते पाणीच पाणी होतं हे माहिती नसलेला असा एक व्यक्ती तिथे बसलेला होता किंवा त्याला ते अनुभवाला आलेला होतं. पुढे व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. बघा व्हेनिस म्हणजे काय होतं तर संपूर्ण जलदर्शन तर पाण्याचंच दर्शन. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर. आणि व्हेनिस म्हणजे फक्त कालव्यांचेच नाही तर कालव्यांमध्ये तरंगणार शहर होत. फक्त कालव्यांचं शहर नव्हतं होतं का नाही तर कालव्यांमध्ये तरंगणार शहर असं ते व्हेनिस होतं. आहे एक प्रचंड उत्साह आणि उत्सव. लेखकामुळे म्हणतोय एक प्रचंड उत्साह म्हणजे तिथे गेल्यानंतर खूप आनंदी होतो आणि एक उत्सव. उत्सव म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर एक आपण एखादा सण साजरा जसं करतो तसं तिथे गेल्यानंतर आपल्याला उत्साह आणि आपल्याला आनंद मिळत असतो. दोन दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड कलासक्त आणि निळ्या पानावर तरंगणारे शहर सोडताना मला मनाला खूपच गुरगुर वाटले. बघा दोन दिवसांच्या मुक्कामानंतर म्हणजे लेखक तिथे दोन दिवस राहिले आणि दोन दिवसांच्या मुक्कामानंतर हे गोड कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारं जे शहर होतं हे लेखक जेव्हा सोडून चालले होते पुन्हा वापस येत होते त्यावेळेला त्यांच्या मनाला भुरभुरी वाटत होती. म्हणजे खूप मनाला वाईट वाटत होतं की हे शहर किती सुंदर आहे किती प्रसन्न आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत. मग अशा प्रकारे ह्याचा हा जो पाठ आहे या पाठामध्ये लेखक रमेश मंत्री यांनी काय सांगितलेलं आहे तर व्हेनिस हे जे पाण्यावरती कालव्यांवरती तरंगणारा जे शहर आहे त्या शहरातलं वातावरण त्या शहरातलं हवामान आणि त्या शहरामध्ये असणारं निसर्गाचं सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य आणि तिथे राहणाऱ्या माणसांचं जीवनमान या सर्व गोष्टीची आपल्याला या पाठामध्ये माहिती करून दिलेली आहे. व्हेनिस या अशा एकदम वेगळ्या सर्वस्वी अलिप्त अशा शहराची माहिती करून दिलेली आहे. तर तुम्हाला नक्कीच समजलेला असेल तर या पाठाचे शब्दार्थ वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि प्रश्नांची उत्तरे पाठांतर करायची आहे. धन्यवाद.